दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषद अहमदनगर प्राथमिक शिक्षण विभागात नव्याने रुजू झालेले जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांचा सत्कार जनआधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाशभाऊ पोटे यांनी केला. सविस्तर वृत्त असे की पाटील साहेब यापूर्वी जळगाव जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांचे काम अतिशय कौतुकास्पद आहे असे प्रकाशभाऊ यांनी मत व्यक्त केले. तसेच काम अहमदनगर जिल्ह्यातील पाटील साहेब करतील अशी आशा व्यक्त केली. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आधार न्यूजने देखील शिक्षणाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी अहमदनगर प्रतिनिधी अमोल डोळस तसेच रावसाहेब वरपे रोहिदास उमाप उपस्थित होते. आम्ही जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी जे नव्याने मागील 8 दिवसापासून रुजू झाले आहे त्यांचं अत्यंत धडाडीचं काम यापूर्वी जळगाव प्राथमिक विभागात तसेच माध्यमिक विभागात होतं. त्यांच्या त्या पहिल्या धडाडीच्या कार्याची आपल्या नगर जिल्ह्यालाही असाच फायदा हो, शिक्षण स्तर निश्चितपणे सुधारेल अशी आम्ही आशा करतो. त्यामुळे आज आम्ही त्यांचा सत्कार केला. धन्यवाद. आता नुकताच अहमदनगर येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी या पदावर 8 तारखेला रुजू झालेलो आहे. आणि माझा मानस असा आहे की या जिल्ह्याच्या काही शिक्षकांच्या ज्या समस्या असतील, त्याच्यात वेतन असेल, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणी, त्याचप्रमाणे पदोन्नती, ही कामं आम्ही 2021 आत संपवणार आहोत आणि 2022 नंतर ज्या काही दुसऱ्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तातडीने या समस्या या 2021 डिसेंबर 2021 पूर्णपणे संपवल्या जातील आणि निश्चित या जिल्ह्याला गुणवत्तेमध्ये हा जिल्हा गुणवत्तेत 1 नंबरवरच आहे आणि 1 नंबरवरच कसा राहील या दृष्टीने मी स्वतः प्रयत्न करणार आहे. साहेब, आत्ताच COVID-19 शासन परिपत्रका व शासन नियमानुसार आपल्या प्राथमिक शाळा सुरू झाल्यात, त्या उद्देशानं आपण प्राथमिक शिक्षकांना आपल्या स्तरावरती काय संदेश देताल या निमित्तानं? त्यानिमित्ताने मी एकच सांगू इच्छितो की आता जे आपल्या शाळा सुरू झालेल्या 4 ऑक्टोबरपासून 5वी ते 12वीपर्यंतच्या ग्रामीण भागात आणि शहरी भागात 8वी ते 12वी, तर शिक्षकांनी ज्यादा तास घेऊन विद्यार्थ्यांचा जो राहिलेला मागील अभ्यास असेल तो पूर्ण करून घ्यावा आणि ऑफलाईनबरोबर ऑनलाईनसुद्धा जे विद्यार्थी हजर राहणारेच शाळेत त्यांना ऑनलाईन पद्धतीने कसं शिक्षण देता येईल या दृष्टीने प्रयत्न करावा. आणि अधिकाधिक स्वाध्याय उपक्रम असतील किंवा इतर जे उपक्रम शासनामार्फत चालवले जातात त्याचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करावा. या ठिकाणी आपल्याला शिक्षणाधिकारी पाटील साहेब यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे व त्यांनी कोविडच्या संदर्भात आपल्या स्तरावरती शिक्षकांना चांगल्या प्रकारचा संदेश दिलेला आहे. त्याबद्दल आधार न्यूज त्यांच्या आभारी राहील व आधार न्यूजचे संपर्क केल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी आधार न्यूज शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा.